राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत जेवणनगर येथे राहणारा 40 वर्षीय प्रदीप वामनराव उघाड हा अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये 8 मार्चला दिली होती। यात पोलिसांनी तक्रार घेऊन त्यात शोध घेतला नाही। अशात त्याचा अचानक भानखेडा रस्त्यावर दुचाकीने नातेवाईक यांच्याकडे जात असताना भीषण अपघात झाला। त्याला बडनेरा पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। मात्र अनेक दिवस त्याच्याबद्दल बडनेरा पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती न देता लपविली। शेवटी 19 मार्चच्या सायंकाळी 5 वाजता प्रदीप उघाडचा मृत्यू झाल्याची माहिती सतीश उघाड यांच्या भ्रमणध्वनीवर कळवण्यात आल्याने मृतक प्रदीपच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे। मी सतीश वामनराव उघाड, माझा भाऊ प्रदीप वामनराव उघाड हा 6 तारखेपासून लापता असल्यामुळे मी 8 तारखेला राजापेठ पोलिसला कंप्लेंट दिली आहे, रिपोर्ट दिली आहे। बाकी गाडी नंबर आहे MA 27 CF 99 19 हा नंबर आहे आणि गाडी माझ्या नावावर आहे। काल संध्याकाळी 5:30 वाजता मला फोन आला आहे का बडनेरा पोलीस स्टेशनमधून तुमच्या भावाची डेट जिवंत दाखवण्यात पडली आहे म्हणून। आणि मी त्यांना हेच म्हटलं असं, तुम्ही मला 19 तारखेला का काढवलं, मला 6 तारखेला का नाही काढवलं म्हणून मी आम्ही पोलिसांवर ऑब्जेक्शन घेणार आहोत। बडनेरा पोलीस स्टेशन, राजापेठ पोलीस स्टेशन ऑब्जेक्शन घेणार आहोत आम्ही, हे मग आम्हाला न्याय हवो। नमस्कार, आम्ही आमच्या रोजच्याप्रमाणे आम्ही आमच्या सोशल वर्किंगसाठी जात होतो 6 तारखेला, तर आमच्या एका मित्राचा फोन आला तिथं की इथे एका माणूस गंभीर अवस्थेत पडला आहे, तर कृपया करून तुम्ही या आणि बघा काही मदत होऊ शकेल। तर आम्ही तातडीनं गेलो तिथं, तर आमच्यासोबत एक CRची गाडी पण होती 2-व्हीलर, तर आम्ही त्यांना सांगितलं, ते म्हणे मी निघा म्हणण्यासमोर आम्ही आलो, ते पण आमच्या माग आले, आम्ही घटनास्थळी पोहोचल्यावर ते आमच्या माग पण आले। तर तिथं गेल्यावर आम्ही बघितलं तर माणूस, तो जो माणूस होता तो पर्सन, तो बेशुद्ध अवस्थेत होता, पण त्यांचा श्वास चालू होता। तिथे एक लेडी डॉक्टर पण होती, एक डॉक्टर होती, त्यांनी पल्स वगैरे चेक केली, नस वगैरे चेक केली, तेव्हा ते माहीत पडले ते आहे शुद्धीवर आहेत, तर यांना ताबडतोब न्या। तिथे खूप सारी जणांची गर्दी पण होती तिथं, आणि प्रत्येक लोक आपापल्या सोयीनुसार तिथं फोन लावत होते की बा याला फोन करा, त्याला फोन करा। मग आम्ही पण इरविनला फोन केलं होतं, तर ते येणार होते। मग आम्ही ज्या पोलीसवाल्यांना सांगितलं होतं, ज्या 2-व्हीलर जे CRची गाडी होती त्यांना आम्ही सांगितलं होतं, तर ते आले, तर त्यांनी त्यांची जी CR व्हॅन आहे ती कुठली आहे ते काय आम्हाला माहीत नाही, तर त्या CR व्हॅनमध्ये त्यांनी त्या माणसांना टाकलं आणि डायरेक्ट आम्ही पण सोबत, माझा जो मेन मित्र होता देवांशु नवलानी, तर तो सोबत होता। मी गाडी त्यांच्या आम्ही सोबत सर्वजण इरविनमध्ये आलो। इरविनमध्ये आल्यानंतर आम्ही तिथं त्यांना भरती केला आणि त्यांची तिथं जसे भरती केल्यानंतर ट्रीटमेंट चालू होते, ते ट्रीटमेंट चालू केले आणि आम्ही जे काही प्रोसेस होती दवाखान्याची वगैरे, जे काही इरविनची जे प्रोसेस, आम्ही ते प्रोसेस पूर्ण केली। माझं नाव मयूर जयस्वाल। एवढ्या दिवसांपासून बडनेरा पोलिसांनी अपघाताची माहिती का लपविली? एकीकडे राजापेठ पोलिसांना प्रदीपच्या मिसिंगची तक्रार माहिती असतानाही दोन्ही पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी संपर्क का साधला नाही असा ठपका ठेवत याला बडनेरा पोलीस कर्मचारी दोषी असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। मृतक प्रदीप उघाडच्या नातेवाईकांनी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार दाखल करून बडनेरा पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे। अमरावतीमध्ये पोलिसांचा गलिच्छ कारभार, ज्या कारभारामुळं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल का हा विश्वास पोलिसांवर पूर्णपणे उडालेला आहे। त्या ठिकाणी जवळनगरमधला प्रदीप उबाड हा हातमजुरी करणारा एक मजदूर होता, प्रदीप उबाड जेवणनगरमध्ये राहणार होता, त्याचा 2-व्हीलरमध्ये जाताना भानखेडा रोडनी ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट होऊन आज 20 दिवस झाले, 20 दिवसानंतरसुद्धा आज जर ऑनलाईन पाहिलं तर गाडी त्याच्या नावानं आहे, त्या गाडीचा ॲड्रेस जेवणनगरचा दाखवलेला आहे, तरी 20 दिवसामध्ये पोलिसांनी त्याला लापता दाखवलं, म्हणजे बेवारीच दाखवलं। आणि बेवारीत दाखवून त्या ठिकाणी एक समाजसेवक जयस्वाल त्यांनी त्या प्रदीप उबाडला नेऊन ॲडमिट केलं इरविनमध्ये, पण पोलिसांमध्ये त्यांच्या घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर 20 दिवसामध्ये सुद्धा पोलीस त्याला शोधू शकले नाही।
बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद असताना ॲक्सिडेंटची, तरी 20 दिवसामध्ये त्याच्या कुटुंबाला राजापेठ पोलीस मनीष ठाकरे आणि राऊत त्या ठिकाणी जे कारभार पाहतात त्यांना जर आता जर सांगितलं एखाद्याकडे चोरी झाली तर त्या चोराला शोधण्यामध्ये अर्धे तुम्ही अर्धे आम्ही करण्यामध्ये त्यांचा पुढाकार राहते, पण एखाद्या गरिबाचा ॲक्सिडेंट झाला, एखाद्या गरिबाच्या ॲक्सिडेंटचा त्याला पत्ता जर पाहिजे तो जर त्याच्या कुटुंबाला देऊ शकत नाही, जर 20 दिवसाआधी लापत्ता झालेला प्रदीप अवाड याचा जर कुटुंबाला त्यांनी कळवलं असतं राजा पोलीस स्टेशननी, तर मला असं वाटते प्रदीप उबाळ आज वाचला असता आणि मनीष ठाकरे यांच्या बेजबाबदीर वागणूकमुळं त्या ठिकाणी प्रदीप उबाळचा मृत्यू झाला आणि अत्यंत गरीब कुटुंब त्या ठिकाणी बिचारे तडफडत आहे की माझ्या भावाचा पत्ता पोलीस आमच्यापर्यंत आणू शकले नाही, आमच्या गाडीच्या ॲड्रेसमध्ये त्याच्यामध्ये संपूर्ण घराचा ॲड्रेस लिहिलेला आहे तो आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, तर एवढी लापरवा पोलीस जर अमरावतीची झालेली आहे, अमरावतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मर्डर होतात, चोऱ्या होतात, डकेती होतात, मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढत आहे, पण त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी वचक नाही आहे आणि एक मजदूर माणूस जो वारला आहे त्यालासुद्धा न्याय द्यायसाठी जर पोलिसांना वेळ नाही आहे तर मला असं वाटते याकडे स्वतः सीपीने लक्ष दिलं पाहिजे, वेळ आली तर विधान भवनामध्ये सुद्धा मी हे घेईल आणि त्या ठिकाणी गृहमंत्रालयसुद्धा मी तक्रार करेन। सुरेंद्र उबाळ हा जेवढ नगरातला 35-40 वर्षाचा युवक होता, प्रदीप उबाळ 6-7 तारखेला तो मिसिंग झाला, 8 तारखेला आपण राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या घरच्यांनी मिसिंग रिपोर्ट दाखल केली। आज बडनेरा पोलीस कर्मचाऱ्याचा फोन आला 6 वाजता की तो इरिन दाबण्यात मृत्यू झाला आहे म्हणून, पण आम्ही इरिन दाबण्यात माहिती घेतली असता ज्या पोलीसवाल्यांनी भरती केलं त्या पोलीसवाल्यांची पूर्ण बेजबाबदारपणा आहे असं आम्हाला दाबण्यात माहीत पडलं, म्हणून आम्ही घटनास्थळ आपल्या बडनेरा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि लिखित आहे त्यांच्या भावाच्या नावाने एक ज्या बडनेरा पोलीसवाल्यांनी जी बेजबाबदारपणा केला, 6 तारखेला ॲक्सिडंट झाला आहे वानखेडा रोडवर आणि त्याची गाडी जप्त केली, त्या गाडीवर जर नंबरवर जर त्यांनी माहिती घेतली असती तर घरवाल्याचा पत्ता मिळाला असता आणि त्या घरवाल्यांना त्यांनी माहिती दिली असती तर तो त्याला आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घरच्यांनी भरती केलं असतं आणि त्याचा जीव वाचला असता, पण याच्यात बडनेरा पोलिसांचे जे कर्मचारी ज्यांनी पंचनामा केला आणि गाडी जप्त केली तेच कर्मचारी या मृत्यूच्या मागे जबाबदार आहे, त्याचीच आम्ही तक्रार आज घटनास्थळी राजापेठ पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची अशी लेखी तक्रार भावाच्या नावाने दाखल केली आणि सोमवारी आम्ही सीपी मॅडमला त्या पोलीसवाल्यांवर जर ज्या पोलीसवाल्यांना गाडी जप्त केली पंचनामा केला त्या पोलीसवाल्यांच्या बेजबाबदारीमुळे हा मृत्यू झाला, त्यांच्यावर योग्य कडक कारवाई जर झाली नाही तर आम्ही सोमवारी सीपी मॅडमला त्यांच्यावर कारवाईसाठी एक आंदोलन करणार आहोत। जवटनगरमध्ये घटना घडली होती, 6 तारखेला प्रदीप भाऊ उबाड म्हणून घरून गेले होते आणि ते 2 दिवसपर्यंत परत नाही आले म्हणून त्यांच्या लहान भावांनी एक रिपोर्ट दिला राजापेठ पोलीस स्टेशनला का माझा हो मिसिंग आहे म्हणून 8 तारखेला। आता 8 तारखेला रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाईकात सांगितलं का बा आमचा भाऊ दिसत नाही आहे, मिसिंगचा असा रिपोर्ट दिला, इकडे तिकडे कळवलं काहीच कुठं पत्ता लागला नाही। नंतर तितक्या दिवसानंतर एकदम 19 तारखेला संध्याकाळी सायंकाळी 6:15 दरम्यान त्यांना एक बडनेरा पोलीस स्टेशनहून फोन येतो का भाऊ तुमचा भाऊ म्हणजे तुमचा रिश्तेदार हा इरविन दवाखान्यात मृत्यू झालेला आहे, तरी त्यांना काय तुम्हाला घेऊन जायचं आहे ते पहा। आता यांनी 19 तारखेला कळवलं, घटना ही 6 तारखेला निघून गेल्याची आणि मिसिंगचा रिपोर्ट आहे 8 तारखेचा राजापेठ पोलीस स्टेशनचा। आता त्यांच्याकडे ॲड्रेस घेण्यासाठी त्याची गाडी सुद्धा होती 2-व्हीलर, ज्या 2-व्हीलरवरून यांनी काल 19 तारखेला कळविलं हेच ते आम्हाला 7 तारीख 8 तारीख 9 तारीख 10 तारीख केव्हाही कळू शकलं असते, पण या राजापेठ पोलीस स्टेशन आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन याच्या मधात बडनेरा पोलीस स्टेशन याच्या मधातला हा प्रकार हा त्यांच्यावर ढकलतो तर त्यांच्यावर ढकलतो अशा कारणाने त्यांचा मृत्यू झाला, कारण का त्यांच्याकडे त्यांचे नाते घेऊ नाही शकले, त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू नाही शकलं, ते इरविनलाच होते, म्हणजे असं म्हणा तुम्ही का बच्चा बगल में बच्चा गाव में ढिंडोरा असा हा प्रकार घडलेला आहे, याच्यात फक्त दुर्लक्षपणा ड्युटीत दुर्लक्षपणा केल्यामुळं ही पूर्ण ही घटना घडलेली आहे। इथली 40 वर्षाचा त्याचा वय आहे, त्याच्यामागे एक मुलगा आहे, मिसेस आहे, पत्नी आहे त्याची, आता एवढा मोठा प्रपंच त्यांनी कसं चालू आहे, यांच्या दुर्लक्षपणापुढे जर कोणाचा जीव जात असेल तर त्यांना आता त्यांची आर्थिक परिस्थिती किती डबगायची येईल, म्हणजे दुर्लक्षपणामुळे हे सर्व प्रकार घडलेला आहे आणि हे दवाखान्यातले कर्मचारी सुद्धा सांगत आहे वारंवार का आम्ही पोलीसवाल्याला वारंवार म्हणत होतो का यांचा पत्ता काढा पण यांनी पत्ता काढलेला नाही, पत्ता न काढण्याचं कारण आता त्यांनाच आम्ही विचारावं आणि कालपासून आम्ही याच कामात आहे।